हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज खूप दिवसातून ब्लॉग शूट करते आहे. ॲक्च्युली माझी थोडी गडबडच चालू आहे. तर चला, आताचं माझं काय काम आहे, मला पोस्टात जायचं आहे, एक पार्सल पाठवायचं आहे यूपीला, कोणतं तरी गाव आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेल, ठीक आहे. तर एक पार्सल माझं पॅक करून झालं आहे, सेकंड पार्सल मला पॅक करायचं आहे. तर फटाफट मी ते पॅक करून घेते, कारण की ऑब्व्हियस त्यांना मी सांगितलेलं आहे पेमेंट झाल्याशिवाय तुमचं पार्सल पॅक होणार नाही. आणि ते बोलले की आजच पाठवा, कारण की दिवाळी लवकरच येते आणि कॅन्डल्स पाठवायचे आहेत. सो चला, मी फटाफट कॅन्डल्स पॅक करते, तर व्लॉग आपण स्टार्ट करूयात. ॲक्च्युली हे सगळे कॅन्डल्स मी बनवले आणि असंच ठेवले. त्यांचं पेमेंट आलं नव्हतं, ते बोलले की मला उद्याच तुम्ही पार्सल करा, कारण की आपल्याला ऑब्व्हियस लांब पाठवायचं आहे म्हणून. तर कालच त्यांचं कॉन्टॅक्ट झाला माझ्याशी आणि ते बोलले की तुम्ही प्लीज आजच मला पाठवू शकता का. तर काल आपल्याकडे एवढ्या अवेलेबल नव्हत्या कॅन्डल्स, तर मी कालच्या दिवसामध्ये सगळ्या कॅन्डल्स बनवल्या. आणि पार्सल करायला मी त्यांना सांगितलेलं, तुम्ही पेमेंट झाल्याशिवाय मी तुमचं, म्हणजे आपण काम स्टार्ट नाही करत आणि पाठवत पण नाही, बरोबर. पण त्या बोलल्या की प्लीज मला उद्या पाठवा, मी तुम्हाला पेमेंट वगैरे सगळं करते. तर मी बोलली ठीक आहे. त्यांचं पेमेंट आलं नव्हतं म्हणून मी हाफ काम ठेवलेलं. बोलली जर ऑर्डर कन्फर्म नसेल किंवा जर नको असेल तर मग उगाचच आपण एवढं सगळं पॅक करून ठेवणार आणि मग नको असेल तर, कारण की पेमेंट आल्याशिवाय ऑब्व्हियस कन्फर्मेशन नाही होत. तर मग आत्ता त्यांना मी परत एकदा मेसेज केला, मी पार्सल द्यायला चाललेली एक म्हणून. तर मग त्यांचा मेसेज आला की येस मला हवे आहेत, मी तुम्हाला 2 मिनिटात पेमेंट करते, प्लीज तुम्ही आजच्याच पार्सल पाठवा. तर मग म्हणून मी आपलं काम स्टार्ट केलं पटापट पटापट. हे ॲक्च्युली काय, हे जे एक्स्ट्रा थोडेसे जे वात निघाले जे चांगलं नाही दिसत असं मला वाटतं, ते मी फक्त ट्रिम करते, पटापट पटापट कट करते. आणि ना ह्या दिसायला खूप छान दिसतात, येलो ऑरेंज असं छान दिसतात दिसायला. पण त्याला थोडंसं असं डेकोरेट वगैरे करू आणि मग त्या दिसायला खूप सुंदर दिसत. आणि बघणाऱ्याला असं वाटतं की हे लाडूच आहेत. तर यस, सगळं ट्रिम करून झालेलं आहे. तर फटाफट ते ग्लास ठेवते. ऍक्च्युली ना माझी अशी गडबड चालू असते म्हणून मला व्लॉग करायचं एक तर मी विसरून जाते, नाही तर मग असं दुर्लक्ष करते. बोलली की आधी काम इम्पॉर्टंट आहे असं माझा विचार माझ्या मनात असतो. तर ठीक आहे, आज मूड झाला व्लॉग करायचा, खूप दिवस झाले मी व्लॉग नाही करत आहे म्हणून बोलली की चलो आज व्लॉग करूयात. ॲक्च्युली माझी घाई याच्यासाठी चालू आहे, कारण की आजच्या आज मला पार्सल पोचवायचं आहे. मग परत तिकडे गेल्यावर कधी कधी असं होतं ना, लाईट नसते किंवा काय इश्यू यायला नको म्हणून हेच बाकी काय नाही. माझं काम म्हणून मी ना सकाळीच मला जायचं होतं, पण मी हेच वाट बघत होती की त्यांचा पण मेसेज आला की कसं दोन्ही मी पार्सल एकदाच घेऊन जाईल. मग एक आधी येतं, मग परत एक दुसऱ्या नंतर घेऊन जावं लागतं, तर त्याच्यात टाइम वेस्ट खूप होतो ना म्हणून. आणि आपल्याला आज एक केकची ऑर्डर पण आहे, पण बरं 1.5 किलो केकची ऑर्डर आहे, चॉकलेट केकची. आणि जो केक संध्याकाळी द्यायचा आहे, तर मग आपण हे सगळं कॅन्डल्सचं पार्सल वगैरे देऊन आलो की मग केकचं काम घेऊन जात, कारण की स्पॉन्ज पण रेडी आहे, क्रीम पण रेडी आहे, फक्त केक बनवायचं आहे. त्यांनी सांगितलेलं 1/2 किलोपेक्षा 1/2 केक पाहिजे, म्हणजे 1/2 किलोचा केक पाहिजे, तर तो आपण आल्यावर बनवूया, ठीक आहे. ॲक्च्युली ना हे जे कॅन्डल्स आहेत ना, त्यांनी वाटण्यासाठी ऑर्डर केलं आहे. पण म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं, ते मला बोलल्या की जे मोठे बॉक्स असतात ना ते 3 द्या आणि छोटे बॉक्स 3 द्या, म्हणजे हे जे छोटे बॉक्स आहेत ना ते 3 द्या, ठीक आहे. तर त्यांना हे बोलले की हातात वाटायचे आहेत, पण येस. आणि त्यांना माहिती आहे की हे लाडू खायचं नाही आहेत, तर कॅन्डल्स आहेत, पण ठीक आहे चलो. मला ना काही असे कमेंट विचारतात की हे कसले बनलेले आहेत किंवा हे कशापासून तुम्ही बनवले आहेत. एकांनी डायरेक्ट विचारलेलं, हे तू केकचं बनवते का, केकपासून बनवते का.
ॲक्च्युली ना ह्या कॅन्डल्स ना खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, म्हणून आपण हे स्टार्ट केलं आहे, आणि फक्त दिवाळीसाठीच. ओके, कारण की दिवाळीनंतर तर ह्या कॅन्डल्सला कोण विचारलं नाही असं मला वाटतंय. हे असं लग्नासाठी जे रिटर्न गिफ्ट्स असतात ना त्याच्यामध्ये देतात, किंवा अजून काय काय जे साठी ऑफिस वगैरे असतात ना त्यांना बोनसमध्ये वगैरे त्याला जे हॅम्पर्स बनवतात त्यासाठी पण यूज करतात. तर आपण पण ओके, तर हे असं फटाफट आमचं कवर लावून घेते. लवकर जायचं मला, परत ते बर्न नको व्हायला, आणि आज काही करून मला हे दोन्ही पार्सल पाठवायचे. येस, प्रत्येक कॅन्डलवर पर्सनली बारीक काम चालू असतं माझं, कारण की जे पण आपले हँडमेड प्रोडक्ट असतात त्याच्यावर प्रत्येक जी छोट्यातली छोटी वस्तू असते त्याच्याकडे आपल्याला बारीक लक्ष द्यावंच लागतं. आणि येस, त्यांना मिक्स कॅन्डल्स हव्या होत्या, 30 येलोइश आणि 30 ऑरेंज. ठीक आहे, तर मग आपल्या त्या आपण पटापट आता डेकोरेट करतो. हे खरं तर ह्याची काही गरज नसते, पण यु नो जास्त रिअल वाटावं, चांगला लुक यावा त्याच्यासाठी हे आहे, बाकी काही नाही. फायनली डन. ओके, हे तर आपले कॅन्डल्स रेडी आहेत आणि आता हे फटाफट मी पॅक करणार आहे, तर तुम्हाला दाखवते की ह्या कशा दिसतात. ठीक आहे, एकदा परत काउंट करून घेते. थोडा कमी ओके, तर ह्या ऑरेंज वाल्या त्या बॉक्समध्ये मावल्या नव्हत्या, मी म्हणून थोडं अलग ठेवलेलं. मेन म्हणजे एवढ्या गर्मीमध्ये फॅन पण नाही लावू शकत, फॅन लावलं तर हे मला नीट लावताच येणार नाही ना म्हणून. डन 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 डन, आता फटाफट पॅक करते. त्यांनी काय सांगितलं, 3 हे बॉक्स हवे आहेत ना त्यांना. थोडं कट करायचं लागलं.
असं विंडो मग दिसतं छान वाटतं ना. चलो हा एक झाला, हा एक बॉक्स. ऑरेंज, येलो, परत ऑरेंज. दिसतंय आता दोन येलो, दोन येलो, एक ऑरेंज. ओके, हे आपण नंतर पॅक करूया. असं ह्याच्यामध्ये भरून घेऊया एक. तर हे सगळे मी आता पटापट पॅक करून घेते. हे आपल्याला पोचवायचे. बारा वाजताले. बघा पॅक केल्यावर हे सगळे बॉक्स असे दिसतात. आता मी फटाफट बॉक्समध्ये पॅक करून घेते हे पण. तर फायनली हा एक मोठा पार्सल आणि हा छोटा पार्सल आपला रेडी आहे. आता पटकन पार्सल देऊन येते, मग बाकीचा व्लॉग कंटिन्यू करूयात. ओके, तर मी जस्ट जाऊन आली. ॲक्च्युली मी तुम्हाला बोललेली कॅन्डल्स कुठे पाठवल्यात ते तुम्हाला सांगायचं, राईट? तर मुरादाबाद, येस, मुरादाबाद म्हणून आहे UP, मध्य प्रदेश नाही, उत्तर प्रदेश आय थिंक. हां, तर तिथे कॅन्डल्स पाठवल्या आणि बाकी केक टॉपर आणि अजून दोन कॅन्डल्स वगैरे ते होते ना, तर त्या पनवेलला पाठवल्यात. तर आता मगाशी हे जेव्हा कॅन्डल्स रेडी करत होती तेव्हा केकची इन्क्वायरी आलती आय थिंक. तर आता ते कॉल बघू काय आहे, मेसेज आलेत वाटतं त्यांचे, तर मी ते चेक करते. आणि एक चॉकलेट केक 1/2 किलोच आता आहेच, ते पण बनवायचं आहे. 12:30 वाजलेत. तर आता बघू जेवण वगैरे झालं, थोडं फ्रेश होते आणि मग केकचं काम कंटिन्यू करूयात. ओके, तर मी केक आता फिल करून ठेवला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा 1/2 किलोचाच केक आहे. नुसतं सेट करा ठेवलाय, सेट झालाय की आपण त्याला डिझाईन करू. बघा हा आता चॉकलेट केक रेडी झालेला आहे, नुसतं डिझाईन केले त्याला. ओके, तर तुम्ही केक बघितला आणि येस, केक गेला कधीच. तर केक झाल्यावर मी परत कॅन्डल्स बनवायला लागलेली. तर मी तुम्हाला दाखवते की किती काम झालं आहे माझं आणि अजून चालू आहे माझं ते काम, चालू आहे कॅन्डल्स बनवण्याचं. तर मी तुम्हाला आता दाखवते की किती बनवले आहेत मी कॅन्डल्स, ठीक आहे? ओके, तर हे असं सगळं माझं काम चालू आहे. जस्ट कॅन्डल बनवते आणि बीव लगेच बॉक्समध्ये ठेवते आहे. म्हणजे कसं मला अंदाज येईल का किती बॉक्स चालले आहेत ते, ठीक आहे? कारण की कसं, हां, हे बघा, ह्याला मला अजून ट्रिमिंग करायचं आहे, सिल्वर पेपर वगैरे लावायचं आहे. फक्त मी हे सगळे बॉक्स भरून ठेवले आणि येस, हेच काम चालू आहे माझं. ओके, तर मग आज हेच काम, फक्त आज किती एक केकची ऑर्डर होती ती कम्प्लीट केली आणि बाकी माझं कॅन्डल्सच काम चालू आहे. कारण की समजा जर कोणाला अर्जंट कॅन्डल्स खूप जणांना लगेच पाहिजे असतात, तर मग लगेच आपल्याला देता यावं त्याच्यासाठी मी हे बनवून ठेवलं आहे. बाकी काय नाही, आणि काही ऑर्डर्स आहेत, काही स्टॉक्स आहेत, म्हणून बोली टाईम आहे, ऑर्डर नाही आहे, तर मग हे कम्प्लीट काम करून घेऊयात. सो आजचा ब्लॉग कसा वाटला आणि काय असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल, असंच सपोर्ट करत राहा. आणि येस, खूप दिवसातून ब्लॉग आला, पुढे पण ब्लॉग कंटिन्यू करायचा ट्राय करेन. तर चलो, बाय बाय, गुड नाईट.